शंभराव्या वर्षी गायला तानाजी मालुसरेंचा पोवाडा. वयाची 100 वर्ष पूर्ण केलेल्या शाहिरानं आपल्या खणखणीत आवाजात तानाजी मालुसरेंचा पोवाडा गायला आणि अंगावर रोमांच उभे राहिले. धन्य धन्य तानाजी खरा बंगला हिरा वीर मारू सारा आजऱ्या मरे कीर्ती नांदे जगतात आजऱ्या मरे कीर्ती नांदे जगतात धन्य धन्य तानाजी खरा बंगला हिरा वीर मारू सारा आजऱ्या मरे कीर्ती नांदे जगतात पोवाडा गातो त्याच स्वरात जी 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 पोवाडा जिजाबाईन शिवाजीची आई जिजाबाई प्रतापगडावर बसलेली होती. तिनं तिला आठवण झाली की समोर कोंडाना किल्ला झळकतोय आणि त्या कोंडाना किल्ल्यात हिरवं निशाण फडकतोय ते तिला आवडलं नाही. तिनं काय केलं हिऱ्याची अंगठी बोटाला काढून दिली हुजऱ्याला जाऊन सांग शिवबाला जाऊन सांग शिवबाला जर असलाच भोजनाला जर बसला असेल भोजनाला तर इथे हात धुण्यास प्रताप गडाला मग जिजाबाईनं ते आठवण झाल्याबरोबर जिजाबाईनं लगेच दाद घेतली हिऱ्याची अंगठी बोटाला काढून शहाणी दिली हुजऱ्याला जाऊन सांग शिवबाला जर असला भोजनाला बसला असला भोजनाला तर इथे हात धुण्यास प्रताप गडाला शिवाजीनं निरोप ऐकला आईचा आणि मनाला चरकला. त्याच्या मनात काय वाटलं आईला एवढा प्रसंग कसा आलेला आहे. मग त्यानं काय केलं निघायला सुरुवात केली हिऱ्याची नाही हिऱ्याची अंगठी बोटाला काढून शहाणी दिली हुजऱ्याला जाऊन सांग शिवबाला तर इथं यामे अतून अस प्रताप गडाला शिवाजीनं निघायला सुरुवात केली आणि त्याला आठवण झाली एवढा आईला प्रसंग काय आला तर त्याने गडबडीत जिरे टोप खाली पडला टोपाच्या तुऱ्यातून तेव्हा पैनाच बोधी बंगला पैनाच मोती बंगला मणिचारख बसल बाळाला मणिचारख बसला बाळाला चटकेनं निघायला सुरुवात केली आणि त्याला वाटलं वाईट हिऱ्याची अंगठी काढ्या हातातून तुरा निसटला आणि त्यातला मोती बंगला हे त्याला मनाला चरका लागला आणि त्याला वाईट वाटलं की काय करावं. मग त्यानं निघायला सुरुवात केली डफावर थाप टाकत किल्ले कोंढाण्याच्या रोमहर्षक लढाईचा इतिहास सादर करणारे शाहीर आनंदराव सूर्यवंशी हे सांगली जिल्ह्यातल्या अंकलखोप या गावचे. वयाच्या 8व्या वर्षी कवी सुधांशू यांच्या प्रेरणेनं शाहिरी आत्मसात करणाऱ्या आनंदराव सूर्यवंशी यांनी लोककलेची मोठी सेवा केली आहे. त्यांनी आपलं अवघं जीवनच लोककलेला वाहिलं. त्यांनी देशाच्या 3 राष्ट्रपतींना स्वतः फेटे बांधले 3 प्रधानमंत्र्यांसमोर स्वतःची कला सादर केली
त्यांचा या मंडळींच्या हस्ते सन्मानही झाला. त्यांनी लाल किल्ल्यासमोर इंदिरा गांधी यांच्यासोबत फुगडीही खेळली. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून त्यांनी देशभर कार्यक्रम केले. जवळपास प्रत्येक राज्यात आपली कला सादर केली. महाराष्ट्र सरकारनेही त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरवला आहे. त्यांनी व्यसनमुक्तीच्या बाबतीत आपल्या कलेच्या माध्यमातून मोठं काम केलं आहे. सुमारे 5,000 पेक्षा जास्त कार्यक्रम केले आहेत. त्यांनी नुकतीच वयाची शताब्दी पूर्ण केली आहे. आजही त्यांची स्मरणशक्ती, नजर आणि आवाज खणखणीत आहे.